दृश्य पाहतोय नाशिकमधल्या सप्तशृंगी गडावर अजित दादा दाखल झालेले आहेत. देवीचं दर्शन त्यांच्याकडून घेतलं जातंय. अजित पवार यांचा नाशिक दौरा हा पार पडतोय. आज ते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. याच निमित्तानं हा संपूर्ण त्यांचा दौरा आहे. तत्पूर्वी ते सप्तशृंगी गडावर दाखल झाले देवीचं दर्शन घेण्यासाठी. यावेळी त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते देखील आहेत. अजित पवार यांचं नाशिकमध्ये रंगीत स्वागत करण्यात आलेलं आहे. अनेक कार्यकर्त्यांची यावेळी मोठी गर्दी होती. छगन भुजबळ देखील या ठिकाणी उपस्थित आहे. अजित पवारांचा हा सगळा दौरा पार पडतो. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय पक्ष आता पुढे सरसावलेले आहेत. अनेक नेत्यांकडून मोर्चेबांधणी केली जाते. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आता अजित पवार गट देखील चांगलाच आक्रमक झालेला आहे. राज्यातील अनेक ठिकाणी त्यांचा हा दौरा पार पडतो आणि याच निमित्तानं सध्या नाशिकच्या दौऱ्यावर अजितदादा देखील आहे. सप्तशृंगी मंदिरामधून आपण पाहतोय अजित पवार सध्या देवीची पूजा अर्चा करतायत. या ठिकाणी छगन भुजबळ देखील उपस्थित आहेत. काही वेळानंतर ते कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्याशी देखील संवाद साधतील. कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्याशी बोलण्यापूर्वी संवाद साधण्यापूर्वी आणि बैठका घेण्यापूर्वी सध्या अजित दादा सप्तशृंगी गडावर दाखल झाले. सध्या राजकीय वर्तुळामध्ये अनेक घडामोडी घडत आहेत. खास करून राष्ट्रवादीच्या गोटामध्ये अनेक घडामोडी घडत आहेत आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांचे महत्त्वाचे दौरे पार पडत आहेत. राज्याच्या विविध ठिकाणी ते सध्या दौरे करत आहेत. याच निमित्तानं आपण पाहतो नाशिकमध्ये देखील ते पोहोचले. रंगीत स्वागत यावेळी कार्यकर्त्यांकडून करण्यात आलं. त्यांच्या या दौऱ्यामध्ये सध्या छगन भुजबळ हे देखील सहभागी झालेले आहेत. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांकडून त्यांचं रंगीत स्वागत करण्यात आलं आणि सध्या अजित पवार हे नाशिकमध्ये आहेत.